खानदेश म्हटलं की आठवतात ते जळगाव, नंदुरबार आणि धुळे हे तीन जिल्हे. इथली ऐराणी भाषा, येथील लोककला, परंपरा, पारंपरिक लोकनृत्य, खानपानाच्या संस्कृती आणि बरंच काही. याच परंपरांना जोपासत पुढे नेणारा व नाविन्याची कास धरलेला धुळे जिल्हा. उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून धुळे जिल्हा परिचित आहे. पूर्वीचा पश्चिम खानदेश म्हणजे आजचा हा धुळे जिल्हा. सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी वसलेला हा जिल्हा असून याचे क्षेत्रफळ 7,195 चौरस किलोमीटर इतके आहे. तर येथील लोकसंख्या 20 लाखाहून अधिकची आहे. धुळे जिल्ह्यात धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर असे एकूण 4 तालुके आहेत. त्यातील धुळे व शिरपूर हे प्रशासकीय उपविभाग आहेत. या जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची पर्वतरांग पोहोचलेली आहे. याशिवाय जिल्ह्यात गारणा डोंगराच्या टेकड्या देखील दिसून येतात. येथील धुळे शहराची रचना भारतरत्न श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्याद्वारे करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्याला जळगाव, नाशिक, नंदुरबार व मध्य प्रदेश या राज्याची सीमा लागून आहे. या जिल्ह्यात मराठी भाषेसोबतच स्थानिक अहिराणी भाषा देखील मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. July 1, 1998 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरिता सर्वदूर प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की कधी काळी दिल्लीमधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरिता वाट पाहत असत. धुळे जिल्ह्याचे सरासरी तापमान कमाल 45 डिग्री सेल्सिअस तर किमान 16 डिग्री सेल्सिअस इतके असून या ठिकाणी सरासरी 592 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. तापी, पांजरा, कान, अरुणावती, अमरावती, अनेर, बुराई, बोरी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. त्यातील तापी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी जरी असली तरी ती केवळ पावसाळ्यातच वाहताना दिसून येते. पाण्याचा अभाव जाणवत असल्याने या भागातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहेत. बागायती शेतीचे प्रमाण फक्त 1813 हेक्टर पुरतं मर्यादित आहे. अनेक गावात जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधून तसेच पांजरा कान नदीवरील अक्कलपाडा धरणामधून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. धुळे जिल्ह्यात कापूस, बाजरी, ज्वारी, भुईमूग, मका, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. या जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात शेतकरी बांधव आपल्याला भात पीक घेताना दिसून येतात. रब्बी हंगामात गहू, हरभरा ही पिके घेतली जातात. याशिवाय ऊस, केळी, मिरची, कापूस ही नगदी पिके देखील येथे घेतली जातात. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे की जिथे मक्यापासून ग्लुकोज, साखर आणि अन्य पदार्थ बनवले जातात. महामार्ग चौपदरीकरणामुळे येथे दळणवळणाची उत्तम व्यवस्था आहे. येथेच आशिया खंडातील सर्वात मोठा सोलर सिटी प्रकल्प देखील आहे. जागतिक औद्योगिक नकाशावर चमकणारा धुळे जिल्ह्यातून मुंबई आग्रा, नागपूर सुरत, धुळे सोलापूर हे राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत. याचसोबत नवीन 4 राष्ट्रीय महामार्ग तयार होत असल्यामुळे आता देशातील एकमेव 7 राष्ट्रीय महामार्गाचा जिल्हा म्हणून धुळे नावारूपाला येत आहे. याच धुळे जिल्ह्यातून शिरपूर तालुक्यातील दहिवद हे गाव प्रसिद्ध हिंदी व मराठी अभिनेत्री स्मिता पाटील हिचं जन्मगाव देखील आहे. धुळे तालुक्यात लळिंग आणि सोनगीर येथे, साक्री तालुक्यातील भामेर येथे तर शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे ऐतिहासिक असे उंच डोंगरी आणि भुईकोट किल्ले त्याच्या प्राचीन अस्तित्वाची आपल्याला जाणीव करून देतात. धुळे तालुक्यातील लळिंग येथे किल्ल्याव्यतिरिक्त कुरण येथे धबधबा देखील आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पाण्याचा आनंद घेण्याकरिता पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अनेर नदीवर असलेल्या धरणाजवळ 83 चौरस किलोमीटर क्षेत्रात
अनेर अभयारण्य आहे। हा संपूर्ण परिसरच अत्यंत हिरवागार आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आपल्याला पाहायला मिळतो। याशिवाय शिरपूर तालुक्यातील श्री बीजासनी माता ही केवळ एकाच गावाची नव्हे तर चक्क दोन राज्यातल्या भाविकांची ग्रामदेवता आहे। सातपुडा पर्वतरांगामध्ये असलेले हे मंदिर बड़ी बीजासनी माता मंदिर म्हणून सर्वदूर परिचित आहे।